डिजिटल स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ नववा उष्णता प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द प्रारण पांढरा वहन निळा अभिसरण दुर्वाहकता सुवाहक काळा परावर्तन सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते थर्मस फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो अन्न शिजवण्याची भांडी सुवाह गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात सूर्यापासून पृथ्वीला प्रारणामुळे उष्णता मिळते प्रश्न दुसरा कोण उष्णता शोषून घेईल स्टीलचा चमचा लाकडी पोळपाट काचे भांडे तवा काच लाकडी चमचा प्लॅस्टिकची प्लेट माती पाणी मेन दिलेल्या वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषून घेईल धातूच्या वस्तू स्टीलचा चमचा तवा जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेईल तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल लाकडी पोळपाट लाकडी चमचा व प्लॅस्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल मेन लवकरच वितळेल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात राजस्थानमध्ये तापमान खूप जास्त असते पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा उष्णतेच्या संक्रमणाचे तीन प्रकार आहेत एक वहन दोन अभिसरण तीन प्रारण भारे वारे व वा मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते यावेळी समुद्रावर त्या मानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात रात्री जमीन लवकर थंड होते त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते त्यामानाने समुद्रावर हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते अशावेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्षाचा रंग वरून काळा का असतो अंटार्क्टिका खंडात तापमान कमी असते काळ्या रंगाच्या पदार्थावर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत होते खोलीमध्ये हीटर खाली व वा वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वा वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे लिहा साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसारण होते परंतु त्या शेजारील भागाचे त्या मानाने फार कमी प्रसारण झाल्याने बाटली तडकते बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे फारसे समान प्रसारण होत नाही त्यामुळे ती बाटली तडकत नाही उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त असते तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळतात हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते तेव्हा तारांचे अंकुचन झाल्याने त्या समांतर होतात हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात हवेत पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प असते हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संगणन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे तर लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते अशावेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही